हेलो फ्रेंड्स, कल्याणी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शेव भाजी, ती ही तिखट शेव भाजी। या पहिलेही आपण शेव भाजी पाहिलेली आहे, ती दूध शेव भाजी होती। आजची आपली तिखट शेव भाजी आहे, खूप छान मस्त आणि झणझणीत अशी भाजी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। शेव भाजीसाठी आपण पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेणार आहोत आणि त्यात असा थोडासा जाडसर चिरलेला कांदा टाकणार आहोत आपण। हा थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला। टोमॅटो पण टाकून घेणार आहोत, खोबरं असं जाडसर चिरून घेतलेलं आहे मी। लसणाचा 5 ते 6 पाकळ्या, आलं टाकणार आहे। आता हे थोडस असं गुलाबीसर पकवून घ्यायचे आपल्याला आणि नंतर त्या याची आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। लालसर झालेला आहे, हे आता आपण काढून घेणार आहोत आणि याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत। पॅन मध्ये आपण तेल टाकून घेऊया। टाकले नाही, यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। जिरे, आणि ही जी बनवलेली पेस्ट आहे ती टाकणार आहोत आपण सर्व। कांदा टमाटर आता हे आपण 5 मिनिटं यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत व्यवस्थित शिजून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे। यात मी आता कांदा लसूण मसाला टाकणार आहे, लाल मिरची, हळद आणि हिंग। यात जास्त मसाले नाही वापरायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि 2 मिनिटं शिजू द्यायचे मसाले ग्रेव्हीमध्ये। तुम्हाला जर शेव भाजी मसाला वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। मी फक्त कांदा लसूण मसाला वापरते। आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत। यात मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते टाकणार आहे। गरम पाण्याने भाजीला छान तरी येते म्हणून गरम पाणी वापरायचं। टाकायचं यात आता मीठ थोडस याच्यानुसारच टाकायचं, कारण आपण जी शेव टाकणार आहोत शेव मध्ये पण मीठ असतं, त्यामुळे थोडस कमीच टाकायचं। आता ही भाजी जी आहे ती 5 मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायची आहे। आपली भाजी छान उकळलेली आहे। यामध्ये शेव ज्यावेळेस तुम्हाला जेवण करायचं असेल त्यावेळेस पूर्ण शेव टाका, नाहीतर थोडीच टाका, कारण ही जर आपण एकटीच पूर्ण शेव जर टाकली तर पूर्ण भाजी ही घट्ट होऊन येते। त्यामुळे आपली भाजी झालेली आहे, त्यात आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तयार आहे आपली तिखट झणझणीत अशी शेव भाजी। नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी। माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।